मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेतील संविधान चौक नामकरण मार्ग मोकळा झालाय. मिरज सुधार समितीच्या मागणीला यश मिळालंय. मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील चौकाला संविधान चौक नामकरण करण्यात यावं अशी मागणी मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं महापालिकेकडे वारंवार करण्यात येत होती. याची दखल घेत महापालिकेनं या चौकाला संविधान चौक नामकरण करण्याचा ठराव मंजूर केलाय. शुक्रवारी याबाबत महापालिका प्रशासनानं चौक नामकरण प्रसिद्धीकरण निविदा प्रसिद्ध केली आहे. समितीच्या मागणीची महापालिका प्रशासनाने तातडीनं दखल घेतल्याबद्दल समितीने महापालिका प्रशासनाचे आभार मानले. यावेळी समितीचे संस्थापक ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष जावेद पटेल, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सौ गीतांजली पाटील, सहकार्यवाह राकेश तामगावे, शंकर परदेशी, महेंद्र गाडे, मुस्तफा बुजुर्ग आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. मिरज शहर सुधार समितीच्या वतीने काही दिवसापूर्वी आंबेडकर गार्डन जवळील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा जिथं आहे त्या ठिकाणच्या चौकला संविधान चौक असे नाव करण्यासंदर्भात आम्ही माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आलेला होता. त्यासंदर्भात माननीय उपायुक्त मॅडम यांनी ताबडतोब तातडीने त्या विषयाला महासभेमध्ये प्रस्तावित करून त्याच्या महासभेमध्ये तो प्रस्ताव पारित करून घेतला आणि महासभेनं हा विषय जो आहे संविधान चौक म्हणून पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मिरज शहर सुधार समितीच्या वतीने जी मागणी करण्यात आलेली होती ती तात्काळ मंजूर केल्याबद्दल महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि त्याचबरोबर प्रशासनाचा आम्ही जाहीर अभिनंदन करतो आणि यानंतर त्या चौकाला संविधान चौक असं संबोधले जावं हीच